नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपला थोडा वेगळा असणार आहे। आज व्लॉग नसणार आहे आपला हा, तर आज आपण अनबॉक्सिंग करणार आहोत एका नवीन प्रोडक्टची। प्रोडक्ट आलेला आहे, तर आता आपण त्याची अनबॉक्सिंग करूया। चला तर मग, तर हा प्रोडक्ट मी अमेझॉनवरनं ऑर्डर केलेला होता, तो 2 दिवसातच येऊन लागला। तर हा आहे शाओमीचा पॅड 5। तर मित्रांनो, हा शाओमीचा पॅड 5 आहे। 2.5 रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, तर यात डोल्बी स्पीकर पण आहेत। आता आपण त्याला अनबॉक्सिंग करूया। पॅड 5 खूप छान पॅकेजिंग आहे। तर पहिले आपण बॉक्समध्ये काय काय आहे ते बघूया। तर यात आहे आपल्याला काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, इन्स्ट्रक्शन बुक आहे हे। जे कोणी नवीन असेल त्यांना खूप हे यूजफुल आहे। त्यानंतर आहे अजून एक बॉक्स आहे, त्यात यात काय आपण बघू। तर यात आहे आपलं चार्जर आणि एक चार्जिंग केबल आहे। तर चार्जर आहे आपल्याला 22.5W आहे चार्जर, सो खूप फास्ट चार्जिंग होईल याच्याने। आणि ही आहे टाईप सी चार्जिंग केबल, चार्जिंग केबल पण खूप मोठी आहे। तर आता आपण बॉक्सला साईडला ठेवूया। पॅड 5 यात आहे 2.5K रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, डोल्बी स्पीकर आहेत, क्वेलकॉम स्नॅपड्रॅगन 860 आहे। तर खूप छान प्रोसेसर आहे यात। आणि बॅटरी खूप हाय कॅपॅसिटी बॅटरी आहे। तर बॅटरी ही 8720mAh ची बॅटरी आहे। सो आता आपण हे कवर काढू। बॅक साईडने प्लॅस्टिक आहे, ग्लास नाही आहे। आणि इथे मेटल आहे, हे साईड बॉर्डर मेटलच्या आहेत। तर इथे आहे पॉवर ऑन ऑफ बटन आहे। त्यानंतर इथे वरती 2 स्पीकर आहेत, डोल्बी स्पीकर आहेत। इथे एक मायक्रोफोन आहे। त्यानंतर ह्या साईडला इथे कीबोर्ड अटॅच करण्यासाठी आहे। त्यानंतर खाली आपल्याला परत 2 ड्युअल स्पीकर भेटत आहेत। इथे पण एक मायक्रोफोन आहे आणि इथे चार्जिंग पोर्ट आहे। त्यानंतर ह्या साईडला पण 2 मायक्रोफोन आहेत आणि इकडे व्हॉल्यूम अप अँड डाऊनचं बटन आहे। त्यानंतर यात सिम टूल आणि SD कार्ड टूल आपल्याला नाही आहे, सो आपल्याला हा वायफायवर यूज करावा लागेल। आणि बॅक साईडला खूप छान फिनिशिंग आहे, खूप सॉफ्ट आहे। बट प्रॉब्लेम एकच आहे की हातांचे जे ठसे आहेत ते उमटतात। आणि इथे शाओमीची ब्रँडिंग दिलेली आहे। तर हा आहे 6GB RAM आणि 128GB ROM आहे। खूप छान लुक आहे। आपण याच्या आतमध्ये कोणतं प्रोसेसर आहे ते बघूया। तर यात आपल्याला मियो व्हर्जन 13 भेटलेला आहे। तर आपल्याला स्क्रीन साईज ही 10.95 इंचेस स्क्रीन साईज आहे। डिस्प्ले रिझोल्यूशन मॅक्झिमम 2.5K पिक्सल आहे। आणि ऑपरेटिंग सिस्टीम ही अँड्रॉइड 11 आहे। तर मित्रांनो, याचं वेट थोडंसं जास्त आहे, खूप हेवी वाटतो आहे हा। तर याचं वेट आहे 511 ग्रॅम इतकं वेट आहे याचं, थोडा हेवी वाटतो आहे तो। तर मित्रांनो, आपल्याला बॅक साईडला 13MP कॅमेरा मिळतो आहे, AI कॅमेरा आहे। सो आपण कॅमेरा क्लॅरिटी पण बघू आता। सो ही आहे बॅक कॅमेरा क्लॅरिटी। कॅमेरा क्लॅरिटी खूप छान आहे। त्यानंतर आपण आता व्हिडिओ क्वालिटी बघू। व्हिडिओ क्वालिटी पण खूप छान आहे।
क्रॉप सेन्सर आहे, त्यामुळे खूप इमेज क्रॉप करते ती। त्यानंतर इकडे डॉक्युमेंट्स स्कॅन आहे आपल्याकडे, व्हिडिओ आहे, फोटोज, नाईटसाठी पण फोटो क्लिक करू शकतो, आणि शॉर्ट व्हिडिओ आहे, ए आय वॉटरमार्क आहे, एडिट ऑप्शन आहे इथे, त्यात बघू आपण काय आहे। डॉक्युमेंट्स तेच आहे ते। तर मित्रांनो, इमेज क्वालिटी खूप छान आहे, खूप बारीक डिटेल आपल्याला दिसते इथे। तर आता आपण व्हिडिओ क्वालिटी पण बघू कशी दिसते। तर मित्रांनो, व्हिडिओ क्वालिटी तुम्ही बघितलीच असेल, खूप छान व्हिडिओ क्वालिटी होती। त्यानंतर आपण खूप सारे ॲप्लिकेशन आहेत जे अजून डाउनलोड करू शकतो, तर इथे आपण आता आपला चॅनल सर्च करणार आहोत। तर मित्रांनो, अजून पण तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर हे जे रेड कलरचं बटन आहे इथे क्लिक करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, आणि खूप सारे व्हिडिओज आहेत आपल्या चॅनलवर, तर नक्की जाऊन बघा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत पंडित जवाहरलाल नेहरू वन उद्यान नाशिक येथे, आणि यालाच अजून बॉटॅनिकल गार्डन पण असं म्हणतात। तर मित्रांनो, इथे वेगवेगळे झाड आहेत, तर त्यांच्यावरती त्यांच्या नावाची प्लेट लावलेली आहे। ऑडिओ क्वालिटी खूप छान येते, डॉल्बी स्पीकर आहेत त्यामुळे। तर इथे आपल्याला डॉल्बी ॲटमॉस स्पीकर ऑन ऑफ ऑप्शन पण आहे, इथून आपण डॉल्बी ॲटमॉस स्पीकर ऑन पण करू शकतो आणि ऑफ पण करू शकतो। तर मित्रांनो, ह्या टाईपची प्राईज आहे 26,999। तर जर कोणाला घ्यायचा असेल तर खूप छान आहे। तर आणि आपल्याला त्यात अजून बऱ्याचशा ॲक्सेसरीज पण आपण घेऊ शकतो, जसं पेन्सिल झालं, अजून खूप हे कवर आहे, त्यानंतर खूप सारे ॲक्सेसरीज भेटतात मार्केटमध्ये अवेलेबल, सो घेऊ शकता तुम्ही, खूप छान आहे।